मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की ऐका. निरोगी आरोग्यासाठी कामाला येतील अशा 25 गोष्टी या व्हिडिओत शेअर करणार आहे. नंबर 1, जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीच पांढरे होत नाहीत. नंबर 2, खोकला, सर्दी आणि दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो. नंबर 3, तुळशीचे पाणी प्यायल्याने श्वसनाच्या समस्यापासून आराम मिळतो. तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म आहेत, जे कफ, जळजळ आणि थंडीची लक्षणे मुळापासून दूर करण्यास मदत करतात. नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा गोरा होतो. नंबर 5, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या, त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल. नंबर 6, मनुका खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते. नंबर 7, तुम्ही जर केस धुवत असाल तर गरम पाणी वापरू नका, कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात. नंबर 8, एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा, यामुळे काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होतील. नंबर 9, ज्या घरांमध्ये लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाहीत. नंबर 10, शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये, त्यामुळे जुलाब होऊ शकतात. नंबर 11, शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करा. नंबर 12, तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते आणि गॅस आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. नंबर 13, दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये, असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. नंबर 14, दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. नंबर 15, शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे, त्याने खूप फायदा होईल. नंबर 16, तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. नंबर 17, मुळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मुळव्याधीची समस्या दूर होईल. नंबर 18, खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नंबर 19, गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. नंबर 20, थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो. नंबर 21, चिंच आणि आलूबुखारीचे पाणी वापरा, यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमांच्या समस्यापासून सुटका मिळते. नंबर 22, ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस रोज प्यावा. नंबर 23, जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि अंडी या 4 गोष्टींचे सेवन करा. हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते. या सर्व आहारामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील कमतरता दूर करण्यास मदत करतात. नंबर 24, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. नंबर 25, बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.